नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हेल्दी लाईफच्या गेल्या काही सेशन्समध्ये आपण पोटाच्या बारीक सारीक तक्रारींबद्दल बोलतोय. यामध्ये आपण कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेबद्दल बोललो, किंवा अतिसार जुलाब म्हणजेच डायरिया किंवा लूज मोशन्स बद्दल बोललो, आणि मागच्या सेशनमध्ये आपण ऍसिडिटी किंवा आम्लपित्त या विषयावरती बोललो. आजचं सेशन अशाच एका पोटाच्या तक्रारीवरती आहे जी पुन्हा खूप कॉमन आहे, आणि ती म्हणजे गॅसेस. आपल्या सगळ्यांनाच गॅसेस होतात, आणि खरं तर गॅसेस तयार होणं आपल्या शरीरामध्ये ही एक नॉर्मल गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की एक माणूस साधारण दिवसभरामध्ये 10 ते 15 वेळा गॅसेस पास करत असतो, कधी कळत कधी न कळत, पण ही एक नॉर्मल गोष्ट आहे. आणि गॅसेस हे जेव्हा शरीरामध्ये आपल्या तयार होतात त्याची मुख्य दोन कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे आपल्या तोंडामार्फत आपण जी हवा गिळतो त्यामुळे सुद्धा आपल्याला काही प्रमाणात गॅसेस होतात. त्यातली खरं तर बहुतांश हवा पुन्हा तोंडावाटेच बाहेर पडते, ज्याला आपण ढेकर म्हणतो, पण काही प्रमाणात ती हवा पुढे म्हणजे आपल्या आतड्यामध्ये नेली जाते आणि ती नंतर बाहेर पडते, जी आपण गॅसेसच्या मार्फत बाहेर टाकतो. तर हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आपल्या शरीरात गॅसेस तयार होण्याचा, तो म्हणजे आपल्या शरीरातले काही बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया कशावरती काम करतात, तर आपल्या खाल्ल्यानंतर आपल्या ज्या अन्नावरती पचन जे होतं आणि पचनानंतर जो उरलेला भाग अन्नाचा आपल्या मोठ्या आतड्याकडे जातो, या मोठ्या आतड्यावरती आपल्या शरीरातले काही बॅक्टेरिया काम करत असतात किंवा त्याच्यावरती काही प्रक्रिया करत असतात, आणि या प्रक्रियेदरम्यान वेगवेगळे गॅसेस तयार होतात जे आपण बाहेर टाकतो. तर ह्या दोन मार्गांनी आपल्या शरीरामध्ये गॅसेस तयार होतात. आणि हे गॅसेस म्हणाल तर ह्याच्यामध्ये नायट्रोजन किंवा कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वेगवेगळ्या गॅसेसचा समावेश असतो. याच्यामध्ये काही प्रमाणात मिथेन वायू सुद्धा असतो, काही प्रमाणात सल्फरचे काही कॉम्पोनंट्स असतात, ज्याच्यामुळे कधी कधी गॅसला वास सुद्धा येतो. तर हे सगळे नॉर्मल वायू जे तयार होतात शरीरामध्ये, हे नॉर्मल प्रोसेस आहे, पुन्हा एकदा सांगते. त्यामुळे ह्याचा खूप बाऊ करायची गरज नाही निश्चितच, पण जर का तुम्हाला या गॅसेसचं प्रमाण खूप अतिरिक्त वाटत असेल किंवा तुम्हाला याच्यामुळे त्रास होत असेल, की जर काही जणांचं याच्यामुळे पोट दुखू शकतं किंवा पोट फुगू शकतं, तर असे तुम्हाला काही त्रास होत असतील तर नक्कीच तुमच्या लाईफस्टाईलमधले छोटे छोटे बदल तुम्हाला हे त्रास कमी करायला मदत करतील. तर चला आपण आता बघूयात असे 10 बदल किंवा 10 गोष्टी ज्या तुम्ही लक्षपूर्वक केल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजेत तुमच्या जीवनशैलीतल्या, जेणेकरून तुमच्या गॅसेसचा त्रास नक्की कमी होईल. तर सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे, तो म्हणजे जेवताना तुम्ही जर का लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आणि सावकाश जेवलात, प्रत्येक घास 32 वेळा खरं तर चावून नीट खाल्लात, तर तुमचे गॅसेस कमी होतात. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण घाईघाईमध्ये खातो किंवा उभ्या उभ्या खातो, पळत पळत खातो, लक्ष न देता खातो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये किंवा तोंडावाटे हवा खूप शरीरामध्ये घेतली जाते आणि हवा गिळली जाते, आणि यामुळे गॅसेसचं प्रमाण वाढतं. त्यामुळे खाताना लक्षपूर्वक खाणं आणि त्याचबरोबर इतरही काही कारण खाताना, जसं की काही जण स्ट्रॉचा वापर करून काही द्रव पदार्थ घेतात, तर स्ट्रॉ मार्फत पिताना अनेकदा हवा बऱ्याचदा पोटात जाते. तसंच ज्यांना डेंचर्स आहेत म्हणजे कवळी आहे, जर कवळी त्यांची नीट नसेल किंवा फिटिंग कवळीचं चांगलं नसेल, तर बऱ्याचदा असं होतं की खाताना कवळीचं फिटिंग चांगलं नसल्यामुळे हवा गिळली जाते बऱ्याच प्रमाणात, आणि ह्याच्यामुळेही गॅसेस होऊ शकतात. तसंच बरेच जण बोलतात खाताना, तर खाताना बोलल्यामुळे जेव्हा खाताना तोंड उघडं राहतं अशामुळे सुद्धा शरीरामध्ये हवा जाऊ शकते आणि गॅसेसचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे जेवताना तुम्ही ही सगळी काळजी घेऊन तुमचे गॅसेस कमी करू शकता. ही होती पहिली टीप. आता दुसरी टीप बघूया, ती म्हणजे जर तुम्ही च्युईंगम खात असाल किंवा काही गोळ्या किंवा सारखं काहीतरी तोंडात तुमच्या चघळत असाल, तर ह्या दरम्यान सुद्धा तुमच्या पोटामध्ये गॅसेस जाऊ शकतात आणि तुम्हाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही दुसरी सवय पण तुम्ही, जर का गॅसेस तुम्हाला खूप होत असतील तर तुम्ही च्युईंगम शक्यतो टाळा. खाणार असाल तर ती त्याच्यामध्ये सॉर्बिटॉल नावाचा एक घटक आहे का नाही याची खात्री करा. जर तो असेल तर त्या च्युईंगम टाळा, कारण की सॉर्बिटॉलमुळे गॅसेस पुन्हा वाढू शकतात, आपण पुढे बघणार होते. पण च्युईंगम टाळणं, स्पेशली सॉर्बिटॉल असणाऱ्या टाळणं, किंवा च्युईंगम जरी खाल्ल्या तरी त्या खूप वेळ न खाणं आणि तोंड उघडं न ठेवणं खूप काळ च्युईंगम खाताना, या गोष्टी पुन्हा आपल्याला मदत करू शकतात. आता वळूया तिसऱ्या पर्यायाकडे. तिसरा उपाय म्हणजे जर तुम्ही खूप जास्ती प्रमाणामध्ये कार्बोनेटेड बेवरेजेस किंवा शीतपेय घेत असाल किंवा नियमित स्वरूपात शीतपेय घेत असाल, तर याच्यामध्ये अर्थातच कार्बोनेटेड आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू याच्यातनं तयार होतोय, आणि जर ही तुम्ही शीतपेय सारखी घेतली, जास्ती प्रमाणात घेतली, तर तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतर ढेकरा
येणं कॉमन आहे किंवा गॅसेस होणं कॉमन आहे. त्यामुळे जर तुम्हाला गॅसेसचा त्रास होत असेल तर अशी शीतपेय किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस तुम्ही आहारातनं बंद करा किंवा घेऊ नका. आता चौथा उपाय किंवा चौथी टिप आपण बघतोय ती म्हणजे तुम्हाला गॅसेस जर का होत असतील आणि जर का तुम्ही स्मोक करत असाल किंवा सिगरेट ओढत असाल तर ते तुम्ही लगेचच बंद करायला हवं. खरं तर सिगरेट सोडण्याचे अनेक फायदे आहेत. माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी सिगरेट किंवा धूम्रपानाचा उल्लेख करत असते कारण त्याचे शरीरातल्या अनेक विविध सिस्टीम्सवरती दुष्परिणाम होतात. पण येस, गॅसेस होणं हा पुन्हा सिगरेट ओढताना जी हवा गिळली जाते त्याच्यामुळे होणारा त्रास आहे आणि हा तुम्ही नक्कीच टाळू शकता जर तुम्ही सिगरेट ओढणं बंद केलं तर. आता वळतोय आपण पाचव्या पर्यायाकडे किंवा पाचव्या उपायाकडे. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं आहाराकडे वळतोय. तर जेव्हा आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थ असतात तर त्याच्यामुळे गॅसेस होऊ शकतात. तर त्यात पहिला नंबर येतो फायबर्सचा. तर ज्यांच्या आहारामध्ये जास्ती प्रमाणात फायबर आहे किंवा जे फायबरची सप्लिमेंट्स घेत आहेत अशांमध्ये गॅसेस होणं खूप कॉमन असतं. कारण आपण बघितलं की फायबरचं पचन होत नाही तर ते न पचणारे अन्न घटक आहेत आणि त्यामुळे खरं तर तुमची डायजेशनची प्रक्रिया सुलभ होते. पण हे फायबर्स बऱ्याच काळ मोठ्या आतड्यामध्ये राहत असल्यामुळे त्यामुळे गॅसेस सुद्धा होऊ शकतात. खरं तर फायबर्स विविध कारणांसाठी चांगले आहेत त्यामुळे फायबरचं प्रमाण खूप कमी करणंही उपयोगाचं नाही. पण जर का तुम्ही फायबरची सप्लिमेंट्स घेत असाल आणि ती अचानक तुम्ही सुरू केली तर नक्कीच गॅसेसचा त्रास तुम्हाला वाढू शकतो. त्याच्यामुळे फायबरची सप्लिमेंट घेत असताना किंवा हाय फायबर फूड्स घेत असताना तुम्ही ते हळूहळू तुमच्या आहारामध्ये ऍड कराल. एका वेळेला खूप जास्ती प्रमाणात घेणार नाही, विभागून घ्याल दिवसभर आणि त्याच्याबरोबर भरपूर पाणी प्याल. ही जर का तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही फायबर आहारामध्ये घेऊन सुद्धा गॅसेसचा तुमचा त्रास वाचवू शकता. आता आपण वळतोय पुढच्या कारणाकडे, म्हणजे आपण सहाव्या कारणाकडे वळतोय किंवा सहाव्या उपायाकडे वळतोय गॅसेसच्या. ते म्हणजे असेच काही इतर पदार्थ, इतर काही कर्बोदक आपल्या आहारातली जी थोडीशी कॉम्प्लेक्स असतात, पचायला जड असतात, ज्याच्यामुळे गॅसेस होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये दोन तीन कर्बोदकांची नावं मी तुम्हाला जस्ट सांगते फॉर इन्फॉर्मेशन, लक्षात ठेवायची गरज नाही. पण रॅफिनोज आणि स्टॅच्युओज नावाची दोन कर्बोदक असतात जी पचायला जड असतात. आणि ही कशामध्ये असतात तर रॅफिनोज जे असतं ते मोस्टली क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स मध्ये म्हणजेच कोबी वर्गीय भाज्यांमध्ये असतात. त्याच्यामध्ये कोबी आहे, फ्लॉवर आहे किंवा मुळा आहे. अनेक जण हल्ली ब्रोकोली खातात. तर ही जी भाज्या आणि म्हणजे मुळ्यासारखी कंदमुळं आहेत ह्याच्यामुळे गॅसेस होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जरी क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स जास्ती प्रमाणात खात असाल तुमच्या आहारामध्ये आणि तुम्हाला गॅसेसचा त्रास खूप होत असेल तर तुम्ही हे पदार्थ नक्कीच कमी प्रमाणात आहारात घेऊ शकता किंवा ते नीट शिजवून घेऊ शकता आणि कच्चे घेणं टाळू शकता. याचबरोबर मी स्टॅच्युओज बद्दल बोलले तर स्टॅच्युओज हे मुख्यत्वे करून बीन्स मध्ये असतं सगळ्या, म्हणजे घेवडा वर्गीय भाज्यांमध्ये आणि त्याच्या बियांमध्ये असतं. तर घेवडा आहे किंवा राजमा आहे, छोले आहे, हरभरा, वाटाणा, हे सगळे पदार्थ तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स केलंच असेल की हे गॅस फॉर्मिंग आहेत. बऱ्याचदा जेव्हा घरी भजी केली असतात तेव्हा दुसऱ्या दिवशी गॅसेस होतात किंवा घरी पुरणपोळी जेव्हा असते तेव्हा गॅसेसचा त्रास दुसऱ्या दिवशी होऊ शकतो. घरी छोले केले असतील तेव्हा गॅसेस होतात. तेव्हा हे सगळे जड असणारे पदार्थ जे तुम्ही खाणार आहात तर ते तुम्हाला जर का गॅसेस होत असतील तर तुम्ही नक्कीच टाळू शकता. किंवा पुढच्या टिपमध्ये आपण बघणार आहोत की त्यावर तुम्ही काय प्रक्रिया करू शकता. त्याबरोबर आहारात तुमच्या फ्रुक्टोज ज्याच्यामध्ये आहे असे पदार्थ सुद्धा कधी कधी गॅसेस खूप होत असताना थोडे कमी करावे लागतात. आता फ्रुक्टोज सगळ्या फळांमध्ये असतंच त्यामुळे फळं तर आपण सगळी बंद नाही करणार आहोत कारण फळांमधनं तुम्हाला चांगले घटक सुद्धा खूप मिळणार आहेत. पण जर का खूप गॅसेस होत आहेत तर ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आहे म्हणजेच सगळे ड्रायफ्रुट्स, थोडक्यात खजूर आहे, अंजीर आहे किंवा मनुके आहेत, यासारखे जे ड्रायफ्रुट्स आहेत ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज खूप जास्ती प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे कारण की ही ड्रायफ्रुट्स आहेत, वाळवलेली फळं आहेत, तर ती तुम्ही थोडी कमी प्रमाणामध्ये घेऊ शकता. ऍपल, पेअर या फळांमुळे सुद्धा कधी कधी थोड्या प्रमाणात गॅसेस होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला गॅसेस होत असतील तर ही फळं थोडी कमी खा आणि इतर फळांचं सेवन तुम्ही जास्ती प्रमाणात करू शकता. त्याचबरोबर पुढचा आहारातला घटक म्हणजे सॉर्बिटॉल. आपण मगाशी बोललो च्युइंगम बद्दल बोलताना तर सॉर्बिटॉल हे एक शुगर अल्कोहोल आहे आणि ह्याचं सुद्धा पचन होताना बऱ्याचदा गॅसेस होतात. त्यामुळे सॉर्बिटॉल कुठे कुठे असतं सगळ्या शुगर फ्री प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही नक्की चेक करा. बऱ्याचदा शुगर फ्री जेव्हा तुम्ही काही पदार्थ घेता विकत तेव्हा त्याच्यामध्ये सॉर्बिटॉल असू शकतं. तर जेव्हा तुम्ही असे पॅकेज्ड फूड्स घेणार आहात शुगर फ्री तेव्हा त्याच्यावरचं तुम्ही फूड लेबल नक्की वाचा असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे. आणि फूड लेबल वाचून तुम्हाला नक्की कळेल की याच्यामध्ये सॉर्बिटॉल आहे का आणि असेल तर तुम्ही ते नक्की अवॉइड करू शकता. अजून एक आहारातला पदार्थ जो गॅसेस तयार करू शकतो तो म्हणजे कांदा.
कांद्यामध्ये सुद्धा फ्रुक्टोजचं काही प्रमाण असतं, त्यामुळे जर का तुम्हाला गॅसेस खूप होत असतील तर थोडं कांद्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही आहारातलं कमी करून बघू शकता की तुमचे गॅसेस कमी होत आहेत का. सो हे होतं आहारातल्या काही विशिष्ट पदार्थांबद्दल जे तुम्ही आहारात कमी करून गॅसेसचं प्रमाण तुमचं होण्याचं कमी होऊ शकेल. आता आपण पुढची टिप बघतोय, ती म्हणजे सातवी टिप. ती आहे जर का तुम्ही या अन्न पदार्थांवरती काही प्रोसेस केली तर तुम्हाला थोडंसं गॅसेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. मग अशी मी बोलले की तुम्ही शिजवून घेऊ शकता ह्या ज्या काही विशिष्ट भाज्या, किंवा तुम्हाला मी म्हणलं की विशिष्ट प्रकारचे हे जे काही बिया आहेत, बीन्स आहेत, हे तुम्ही शिजवून एक तर तुमचं गॅसेसचं प्रमाण कमी करू शकता, किंवा दुसरा त्याच्यावरचा पर्याय म्हणजे चांगला की हे पदार्थ किंवा हे जे बिया आहेत स्पेशली किंवा कडधान्य आहेत हे भिजवून ठेवणं आणि 8 तास ही चांगली भिजवून ठेवणं, त्याच्यातलं पाणी एकदोनदा बदलणं, त्याच्यामुळे त्यातले गॅसी सबस्टन्सेस थोडेसे कमी होतात आणि मग यांना मोड आणणं शक्य तिथे, आणि मोड आणून मग थोडीशी वाफवून किंवा शिजवून खाणं, या पद्धतीने तुम्ही हे पुन्हा त्याचे गॅस फॉर्मिंग जे प्रॉपर्टीज आहेत ते कमी करू शकता. शिवाय हे व्यवस्थित चावून खाणं पुन्हा, ह्यांनी तुमचे गॅसेस कमी होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जर का माहिती असेल की बऱ्याचदा आपण नाचणी समजा आहे किंवा जी सालासकट आपण जी धान्य खातो त्याचं हल्ली सत्व मिळतं, की नाचणी सत्व तुम्ही जर का केलं तर ते पचायला सोपं आहे जर का तुम्ही नाचणीचं अख्ख्या नाचणीचं पीठ बघितलं तर. सो असं ह्या प्रोसेसिंगमुळे सत्व करून अंकुर आणून त्याला किंवा मोड आणून शिजवून वाफवून तुम्ही हे पदार्थ पचायला सोपे करू शकता आणि ते आहारात घेऊ शकता, कारण हे पदार्थ सगळे चांगले आहेत, हेल्दी आहेत, त्यामुळे हे पूर्ण बंद तर तुम्हाला करायची गरज नाही आहे. आता आपण 8व्या टिपकडे वळतोय, जिथे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही थोडासा व्यायाम आवर्जून केला पाहिजे, आणि स्पेशली तुम्हाला गॅसेस होत असतील तर तुम्ही व्यायामाकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे, कारण की व्यायाम करून ही गॅसेस पास होण्याची प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे दररोज नियमित व्यायाम करणं, आणि स्पेशली काही असे व्यायाम आहेत जे तुम्हाला गॅसेस पास करायला मदत करू शकतात, जसं की तुम्ही पवन मुक्तासन ऐकलं असेल, तुम्हाला आता स्क्रीनवरती ते दिसेल सुद्धा. सो पवन मुक्तासन म्हणजे तुम्ही दोन्ही गुडघे तुमचे पाठीवरती झोपून दोन्ही गुडघे पोटावरती दाबायचे थोडक्यात, आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटावरती दाब येऊन तुमची गॅसेस पास व्हायची प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तर या प्रकारे तुम्ही गॅसेस नक्की पास व्हायला तुमची मदत होईल. त्यानंतर पुढचा तुम्हाला 9वा आता पर्याय मी सांगते की इतर काही उपाय, स्पेशली लहान मुलांमध्ये आपल्याला असे करता येतात की लहान मुलांमध्ये गॅसेस बऱ्यापैकी दिसून येतात, म्हणजे स्पेशली जेव्हा अगदी 1-2 वर्षाची मुलं असतात, जेव्हा वरचं अन्न त्यांच्या आहारामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, तर अशा मुलांमध्ये बऱ्याचदा गॅसेस होतात, कारण की त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम तेव्हा थोडीशी कमकुवत असते किंवा अजून डेव्हलप होत असते, त्यामुळे त्यांना हे अन्न न पचून गॅसेसचा त्रास त्यांना बऱ्यापैकी होतो. बऱ्याचदा लहान मुलांचं पोट दुखतं, मग किरकिर करतात, अशा वेळेला तुम्हाला 2-3 पर्याय करता येतील. एक तर आता पवन मुक्तासन आपण जे बोललो, तसं पवन मुक्तासनासारखे लहान मुलांचे दोन्ही गुडघे पोटावरती थोडेसे ठेवणं आणि त्याचा थोडासा दाब देणं पोटावरती, ह्या प्रक्रियेने तुमचे लहान मुलांचे गॅसेस लगेच पास होतात. शिवाय तुम्ही लहान मुलांना पोटावरती झोपवून ठेवलं जर असं, तर पोटावरती झोपल्यामुळे पण पोटावर दाब येतो आणि गॅसेस बाहेर पास व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर गरम पाण्याने शेकणं हा एक चांगला पर्याय आहे, इव्हन मोठ्यांना सुद्धा याची मदत होऊ शकते. जर खूप गॅसेस होत असतील आणि जर का असं वाटतंय की पोट थोडं फुगलंय, गॅसेस बाहेर पडत नाहीये, तर अशा वेळेला आपल्याकडे गरम पाण्याची पिशवी असते, तर ही पिशवी पोटावरती ठेवून त्यांनी पोट शेकणं, यांनी गॅसेस बाहेर पडायला मदत होऊ शकते. सो हे होता 9वा पर्याय की ज्याच्याने तुम्ही गॅसेस बाहेर टाकणं हे थोडंसं सुलभ करू शकता. तर शेवटचा 10वा पर्याय मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे काही आहारात असे पदार्थ जे तुम्ही आवर्जून घ्या, ज्याने तुमचे गॅसेस तयार होणं किंवा पास होणं सुलभ होईल आणि गॅसेस कमी प्रमाणात सुद्धा तयार होतील. तर ह्यामध्ये पहिला नंबर आहे हिंगाचा. हिंग हे गॅसेससाठी चांगलं आहे, त्यामुळे जर तुम्ही हिंग भाज्यांमध्ये किंवा स्वयंपाकात पण वापरतोच किंवा वापरायला हवंच, पण ते कच्च्या स्वरूपात जर तुम्ही घेऊ शकलात, म्हणजे कसं घेऊ शकता, एक तर तुम्ही हिंग थोडंसं कोमट पाण्यामध्ये घालून घेऊ शकता, त्याच्यामध्ये लिंबू पिळू शकता थोडंसं, किंवा तुम्ही ताक असतं आपलं साधं, तर ताकाच्या मार्फत, म्हणजे ताकामध्ये हिंग, जिरेपूड, थोडंसं काळं मीठ हे सगळं घालून तुम्हाला नक्की गॅसेसचा तुमचा त्रास कमी होऊ शकेल. यात तुम्ही थोडीशी बडीशेपेची पूड किंवा थोडंसं ओवा त्याची पूड करून हेही घालू शकता. हे सगळे पदार्थ पाचक आहेत, त्यामुळे तुम्हाला गॅसेस त्याचे पास व्हायला तुमचे किंवा कमी व्हायला याच्यामुळे मदत होऊ शकते. आणि शेवटचा अजून तुम्हाला एक पर्याय किंवा शेवटचा अजून एक तुम्हाला मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे जर का तुम्हाला लॅक्टोज आणि ग्लुटेन याच्यापैकी काही पदार्थ पचायला जर का अडचण असेल, काहींना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो किंवा लॅक्टोज पचत नाही, म्हणजेच दुधाचे पदार्थ पचत नाही,
काही ना ग्लुटेन इंटॉलरन्स असतो की ज्यांना गव्हाचे पदार्थ पचत नाही, तर हे अपचन या स्पेसिफिक पदार्थांचं जर का तुम्हाला होत असेल तर हे पदार्थ तुम्ही नक्की तुमच्या आहारातनं टाळायला पाहिजेत, कारण याच्या अपचनामुळे गॅसेस तयार होऊ शकतात आणि गॅसेसचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला या पदार्थांचं पचन होत नसेल तर तुम्ही निश्चितच ते टाळायला हवं. ज्यांना दूध पचत नाही त्यांनी नक्कीच ताक घ्यायला हरकत नाही, आणि ताकामध्ये मी म्हणलं तसं हिंग आणि थोडंसं बाकीचे पदार्थ घेऊन तुम्ही ट्राय करू शकता. याचबरोबर आलं सुद्धा तुम्हाला चांगलं आहे. आल्याची पुन्हा एखादी फोडचं घळणं हे सुद्धा तुम्हाला गॅसेस पासून थोडासा आराम देऊ शकतं. तर हे होते 10 पर्याय वेगळे वेगळे तुमचे गॅसेस कमी करण्यासाठी. आणि जर का होत असतील तर त्यामुळे अजून तुम्हाला त्रास होणार नाही, पोट दुखणार नाही आणि ते सुलभपणे बाहेर पडतील यासाठी. आता हे पर्याय तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला विशिष्ट पदार्थाने त्रास होतोय असं वाटत असेल तर तुम्हाला काय करता येईल, त्याला एलिमिनेशन डायट असं म्हणतात, की आहारातले हे गॅस फॉर्मिंग पदार्थ सगळे काही काळासाठी बंद करायचे, साधारणतः आठवड्यासाठी पूर्ण बंद करा. तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचा गॅसेसचा त्रास बऱ्यापैकी कमी झालाय. पण आपण मगाशीच बघितलं की यातले काही पदार्थ हेल्दी आहेत, त्याच्यामुळे ते सगळे पदार्थ टाळून चालणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं, एक एक पदार्थ नवीन इंट्रोड्यूस करायला सुरुवात करायची. एक एक पदार्थ नवीन घ्या यातला आणि बघा की गॅसेस तयार होणं पुन्हा सुरू होत आहे का. जर का तुम्हाला असं वाटलं की हा पदार्थ आहारात पुन्हा इंट्रोड्यूस केल्यानंतर गॅसेस होत आहेत, तर मग फक्त तेवढा पदार्थ टाळा. इतर पदार्थ त्या गटातले मग हळूहळू एक एक करून ट्राय करायला, आणि मग त्रास होत नसेल तर ते घ्यायला हरकत नाही. याला म्हणतात एलिमिनेशन डायट. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मी उपाय सांगू शकते, तो म्हणजे फूड डायरी मेंटेन करणं. की साधारण 3 दिवसाची तुम्ही फूड डायरी मेंटेन करा, काय काय तुम्ही खाल्लं ते लिहून ठेवा अगदी डिटेलमध्ये, आणि मग तुम्ही त्या 3 दिवस थोडंसं तुमच्याकडे स्वतःकडे लक्षपूर्वक बघा की गॅसेस तयार होत आहेत का किंवा गॅसेसचा त्रास होतोय का. आणि मग तुम्हाला जर का असं वाटलं की मला ह्या 3 दिवसापैकी दुसऱ्या दिवशी गॅसेसचा त्रास खूप जास्ती प्रमाणात झाला, तर मग आपण नक्कीच दुसऱ्या दिवशी तुम्ही काय काय खाल्लं होतं ह्याच्याकडे बघून, आणि इतर 2 दिवस त्याच्यातलं काय नव्हतं हे बघून तुम्हाला कुठल्या पदार्थाचा त्रास होतोय हे ओळखू शकतो, आणि तो पदार्थ अवॉइड करणं म्हणजे प्रयत्न करू शकतो त्या दृष्टीने. आता हे झालं सगळं कमी करण्याचे गॅसेस किंवा गॅसेस होऊ नये यावरचे उपाय. तर आता कधी कधी असं होतं की हे सगळे उपाय करून सुद्धा त्रास कमी होत नाही, मग ह्याच्यामागे काही वेगळं कारण असू शकतं किंवा एखादा आजार असू शकतो, एखादा काही त्रास असू शकतो. मग अशा वेळेला डॉक्टरांची मदत तुम्ही जरूर घ्यायला पाहिजे. पण हे तुम्हाला कसं कळेल की डॉक्टरांकडे कधी जायचं, तर हे सगळे उपाय करून सुद्धा तुम्हाला गॅसेस होणं सुरूच राहिलं, किंवा जर तुमचं पोट खूप दुखतंय, जर तुम्हाला पोटदुखी बरोबरच पोट फुगल्यासारखं वाटतंय, अपचनाचा त्रास होतोय, मूळ व्याध किंवा तुम्हाला जर का कॉन्स्टिपेशन आहे, डायरिया होतोय, लूज मोशन्स होत आहे, ह्याच्याबरोबर जर का शौचावाटे कधीतरी रक्त बाहेर पडतंय, जर का तुमचं वजन अनइंटेन्शनली कमी होतंय आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला खूप गॅसेस होत आहेत, भूक तुमची कमी झाली आहे, जर हे सगळे तुम्हाला त्याच्याबरोबर लक्षणं दिसत असतील तर मग तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला यावेळेला घ्यायला पाहिजे. पण 90% वेळेला 95% वेळेला गॅसेस तयार होणं मी म्हणलं तसं खूप त्रासदायक नसतं, हे एक नॉर्मल प्रोसेस आहे शरीरातली, आणि छोट्या छोट्या उपायाने ती नक्की तुम्हाला कमी करता येईल. तर तुम्ही हे नक्की प्रयत्न करून बघा जर तुम्हाला त्रास होत असेल तर, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. गेल्या काही सेशन्सला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, तुम्ही छान प्रश्न विचारलेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. या सेशन विषयी जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, त्या सगळ्यांची उत्तरं मी द्यायचा नक्की प्रयत्न करेन. अशाच एका सेशन सकट आपण भेटतोय पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.